आता एक वेगळी बातमी आहे, एटीएम मधून पैसे काढण्यासाठी पुढच्या काळात कदाचित तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागणार नाही, कारण एटीएमच तुमच्या दारात येणार आहे. एसबीआय बँक ही योजना घेऊन येत आहे. नेमकी काय आहे ही योजना बघूयात या रिपोर्ट मधून. आता एटीएम येणार तुमच्या दारी. एसबीआय तुमच्या दारात एटीएम येणार घेऊन. व्हॉट्सअप मेसेज करा, एटीएम बोलवा. लॉकडाऊन मध्ये अनेक दिवस आपण सगळेच घरी आहोत. घराबाहेर पडायचं म्हटलं तरी कोरोनाची भीती, त्यातूनच एटीएम मध्ये जायचं म्हटलं तरी मनात हजार शंका येतात. अशातच एसबीआय बँकेने एक भन्नाट कल्पना लढवली आहे. यामुळे आता एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची गरज नाही आहे, कारण एटीएम थेट तुमच्या दारात येणार आहे. फोन किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही एटीएम घरी मागवू शकता. तुम्ही कॉल केल्यानंतर तुमची सोसायटी रजिस्टर केली जाईल. तुमच्या घरापर्यंत बँकेच्या एटीएमची मोबाईल व्हॅन येईल. प्रामुख्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा देण्यात येईल. एसबीआय बँकेकडून सध्या तरी लखनऊ सर्कलमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ही योजना यशस्वी झाली तर देशभरात ती राबवली जाणार आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय. कोरोनाचं संकट असूनही सगळीकडे उत्साहाला उधाण आल्याचं आपण पाहतोय. पुण्यातही बाप्पाच्या आगमनाचा उत्साह ओसंडून वाहतोय. म्हणूनच आम्ही तुम्हाला घडवणार आहोत पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन. तेव्हा पुण्यातील मानाच्या 5 गणपतींचं दर्शन घ्या घर बसल्या. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती तांदळा एवढी होती. शेंदूर लेपणामुळे ती 3.5 फूट उंचीची झाल्याची आख्यायिका आहे. शहाजी राजे यांनी 1636 मध्ये लाल महाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभा मंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता, म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान आहे. कसबा गणपतीप्रमाणे या गणेश उत्सवालाही 1893 पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेश उत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्यामध्ये या गणपतीची स्थापना केली जाते आणि इथंच 4 युगातील बाप्पांची रूपं पाहायला मिळतात. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा 3रा गणपती. आधी हा गणपती तालिमीमध्ये वसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्ष आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेश उत्सवाला 1887 मध्ये सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगिवले, शेख कासम बल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्यातला मानाचा 4था गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेश उत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची असते. पुण्यातला 5वा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेश उत्सव 1894 पासून सुरू झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचुरकर वाड्यामध्ये राहत होते, पण 1905 पासून टिळक वाड्यामध्ये केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्यानं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. 1998 मध्ये पहिली मूर्ती ही संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.